केबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. नक्षलवादी विरोधात लढणाऱ्या या जवानांचे मनोबल उचवण्यासाठी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत भावस्पर्श एकरूपता साधली. जिल्ह्यात उद्योगधारित प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन व टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने सेंटर फॉर इन्व्हेन्शन अँड ट्रेनिंग सेंटरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. महामार्ग पोलीस विभाग करंजीतर्फे अपंगत्वाचे जीवन जगत असलेल्या पीडित लोकांसोबत दिवाळी साजरी केल्या गेली. अपंगत्वाने पीडित लोकांना पुन्हा जीवन जगण्यासाठी त्यांना सांत्वन, हिंमत तसेच त्यांना व्यवसाय करण्यासंबंधी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जे काही मदत असेल ते आम्ही करू याबाबत त्यांचे सांत्वन व कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले. भेटी देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीचा पाळवा माऊली सेवा मित्र मंडळ यांनी आरोग्य रक्षक, नागपूर महानगरपालिका सफाई कर्मचारी यांच्या समवेत दिवाळी मिलन भगवाननगर बँक कॉलनीच्या श्रीराम सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी सर्व सफाई कर्मचारी यांना साडी, टॉवेल व स्वीट देऊन वाटप करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली. भाजपा उत्तर नागपूर मंडळचे अध्यक्ष गणेश कांतोंडे यांच्या नेतृत्वात माजी आमदार मिलिंद माने, प्रभाकर येवले, शहर संपर्क प्रमुख शिवनाथ पांडे, महामंत्री राजेश हातीबेळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राणी दुर्गावती चौक येथे आदिवासी जननायक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. बार्टीच्या 2022 PhD संशोधन विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप द्या व राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कोंडी थांबविण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून 17 नोव्हेंबरला राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईकडे पयान झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोली येथील अतिदुर्गम भागात भेट देऊन आदिवासी महिला व पोलीस विभाग अधिकाऱ्यांसोबत भाऊबीज साजरी केली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताची मेडिकलमध्ये जय्यत तयारी सुरू असून प्रवेशद्वार व इमारतींना रंगरंगोटी करण्यात येत आहे. या कामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 6 कोटीचे टेंडर काढले पण कंत्राटदाराकडून टेंडरमधील अटी धाब्यावर बसून प्रत्यक्ष कामे होत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकला जातात, हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली. आदिवासी समाजाचे जननायक शहीद बिरसा मुंडा यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. नागपूर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने शनिवारी 18 नोव्हेंबर ते शनिवार 2 डिसेंबर दरम्यान स्वर्गवासी प्रभाकर दटके मेमोरियल ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचे सर्व सामने यशवंत स्टेडियम येथे सकाळी 8 ते 12 वाजता दरम्यान खेळविले जाणार आहेत. दिवाळीच्या दिवशी आसपासच्या गावात फिरून लहान लहान वस्तू विकून हाती आलेल्या पैशात सण साजरा करण्यासाठी धडपडणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कुही नजीक ससेगावच्या गोपाळा वस्तीमध्ये यंदाची दिवाळी फटाके आणि मिठाई साजरी करण्यात आली. वंचिताच्या जीवनात आनंदाचा दीप उजळणारा हा क्षण ठरला. शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या या उडाणपुलामुळे शांतीनगर ते कामठीपर्यंतची ढासळलेली वाहतूक व्यवस्था बदलणार आहे. उडाणपुलासोबतच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कंत्राटदाराला सर्व्हिस रोड आणि रस्त्यालगतची नालेही बांधायची आहेत. NIT ने येथे आधीच नाले बांधले असून या नाल्याची दुरुस्ती केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारामुळे लोकांमध्ये संताप आहे. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB News. नमस्कार.